मन मंदिरा भक्तीचा सर्व इंद्रिया इंद्रियामध्ये मन इंद्रिय हे प्रधान है सकल इंद्रिया मन एक प्रधान काय हे बघा अभ्यास करता म्हणजे कसा करता डोळ्यानी वाचता तोंडाने पाठ करता हाताने पुस्तक धरता बरोबर आहे ना हां पण हे केवा मनात आलं तर मनात आलं तर मनात नाही आलं तर काही नाही पुस्तक पुढे घेऊन बसतो बाप जर अन्नाडी असेल तर त्याला वाटतं पुस्तक वाचतंय आणि कादंबरी वाचत असतं बाप्पाला वाटतो अभ्यास करतो काय रे करतो डोकं बघतो आता त्याला काय कळतं बिचाराला शिकलेलं असेल तर कळतं नसेल तर कळत नाही का, काय का, काय वाचतो काय हातात काय आहे ती असली म्हणजे नाही मन आहे का मन आहे का मन जर बरोबर असेल तर बरोबर सगळं चालतं बरं का सगळ्या गोष्टी मनात याव्या लागतात चांगल्या आणि वाईट अभ्यास करायचं मनात यायला पाहिजे लग्न करायचं मनात यायला पाहिजे शिव्या द्यायचं मनात यायला पाहिजे खोड्या काढायचं मनात यायला पाहिजे माझं बोलणं कळतंय का नाही मनात नाही आलं तर काही होत नाही एक सांगू वाईटाकडे जाणार मन आहे चांगल्याकडे जाणार हे मनच आहे काय माझ्या प्रवचनाला कोण आणतंय तुम्हाला तुमचे हात पाय कान डोळे नाही पहिल्यांदा मन पहिल्यांदा मन म्हणजे पहिली गोष्ट कुठे येते ज्ञानेश्वर महाराज म्हणाले या मनाचे कनिके देखील या गोडीची आठ आस ओके म्हणून मनाला चांगलं दाखवा काय दाखवा मनाला नको ते दाखवल्यानंतर मन तिकडे जातं पण मनाला जर चांगलं दाखवलं ना मग काय होईल મન રંગલે રંગલે મન રંગલે રંગલે તુજા ચરણી સ્થિરા મન રંગલે રંગલે પણ મન દાખવલ मनाला पांडुरंग दाखवला मनाला पंढरी दाखवली मनाला पंढरीची वारी दाखवली मनाला ज्ञानेश्वरी दाखवी याला संस्कार म्हणतात संस्कार काय मुलांना हे दाखवावं बाळा ही ज्ञानेश्वरी आहे हे काय ज्ञानेश्वरी वाचण्याचं वय वय का, का? मग नेमकं काय करायचं आहे हे नेमकं काय करायचं ते तरी कळू द्या ना कळू द्या ना कोणतं वाय ज्ञानेश्वरीचं आहे ज्ञानेश्वर महाराजांना कळलं असतं तो सोळा वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली नसती कळत आहे की नाही ज्ञानेश्वरी एका म्हाताऱ्यांनी लिहिली नाही अमृतानुभव एका म्हाताऱ्यांनी लिहिला नाही हे सगळं सोळा ते वीसच्या आतली कारकिर्द आहे ज्ञानेश्वरी झाली अमृतानुभव फटाफट फटाफट फटा, फटा, ग्रंथ झाले कळलं का तुम्हाला लक्षात ठेवा कशाकरचं सांगितलं हां म्हणून एक सांगतो तारुण्यातच सुरुवात करा तरुणपणात मनाला दाखवा पंढरी दाखवा ज्ञानेश्वरी दाखवा कळली नाही तर समजून सांगा काय कळली नाही तर समजून सांगा हरिपाठ म्हणायचं वेड लावा म्हणायला शिकवा ते जर त्यांना चांगलं दाखवलं तर मग बरं मग शेवटपर्यंत कदाचित नोकरीच्या काळामध्ये लक्षात जरी राहिलं नाही धावपळीत तरी पण मग शेवटी लक्षात राहतं आमचे वडील आम्हाला बसून घेत होते हरिपाठ म्हणून घेत होते मग इतक्या दिवस कोपऱ्यात पडलेलं हरिपाठात पुस्तक का होईना आपण शोधून काढतो काय हे बघा का, एक सांगू मला कुणी असं सांगू नका की आम्हाला संसारात सवड नाही आवड आहे तिथे सवड असते आवड आहे तिथे सवड असते आवड असेल तुझा लाच सुद्धा वाटत नाही काही करण्याची आवडी आणि लाजवी ज्ञानेश्वर महाराज असं मोजक लिहितात आवडी आणि लाजवी व्यसन आणि शिणवी पिसे आणि न भुलवी तरी ते काही आवडी आणि लाजवी एखाद्या गोष्ट्याची आवड असेल गो तो लाजतो बिलकुल लाजत नाही ती पोरगी लाजत नाही तो लागत नाही अगदी नारायण पेटीतून हातात हात घालून निघून जातात मोटरसायकल चांग टाकून म्हणून निघाले तितक्यात बापाने बघितले कोण रे आपले दिसते का आपली दिसते का मग घरी आलं विचारली तूच होतीस का तुम्ही बघितलंच आहे तर खोटं कशाला बोलू होते दिस इज तरुणाई होते होते अगं पण तुला काय वाटतं का मी लग्न करायचं ठरवलंय काय प्रॉब्लेम आहे का नवीन शब्द इज देर एनी प्रॉब्लम नो प्रॉब्लेम बट यू डोंट क्रिएट प्रॉब्लम फॉर अस आफ्टरवर्ड्स काय म्हटलं मी मजा आहे ना काय सांगायची गरज नाही लक्षात ठेवा जीवन असं आहे हां एक ते आम्ही पूर्वी म्हणायचो घटका गेली पळे गेली तास वाजे झाडा आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना घटका <laughs> गेली पळे गेली तास वाजे झनाना आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना अरे घेतो घेतो म्हणत करतो करतो म्हणत काळ गेला वेळ गेला सगळं आयुष्य संपलं पुढे किती आहे ती माहिती नाही म्हणून आत्ताच सुरुवात कर म्हणून ती म्हणाय ना कल करे सो और आज करेसो अभि कर। म्हणून कोण कुठे अडकलाल नाही मनात आलं की सगळं मनात येऊ दे तुमच्या मनात येऊ दे सगळ्यात मनाची ताकद फार मोठी आहे बरं का एखादा जर शरीराने मजबूत असेल मनात नसेल ना तर एका कानफटात त्याला खाली बसवतो ते तुम्ही एक गंमत म्हणून सांगतो तुम्हाला माहिती असेल हे गल्लीतले सुकडे दादा असतात बघा ते गुंड असतं ते असं काही मोठं मजबूत मजबूत नसतं रस्त्याने जाताना चांगल्या मजबूताला कानफटात ते आणि पुन्हा असं ठक्कन काढतं दाबलं की निघालं अहो तर चाकू येतो की नाही बटन दाबलं की ठक हे घाबरलं मी म्हटलं तुम्ही एवढे मोठे असून हा म्हणणं मला सुचलंच नाही मला एकदम कापरं जे भरलं आणि त्याला कापरं भरतच नाही चार पाडून आला तरी कापरं भरत नाही ही त्याच्या शरीराची शक्ती नाही ही त्याच्या मनाची शक्ती आहे पण वाईट शक्ती आहे माझं म्हणणं काय मनाच्या शक्तीचा दुरुपयोग करताय त्या जर मनाच्या शक्तीचा चांगल्या कामाकरता दुरुपयोग कराल हां तर मग काय कल्याण जीवनाचं चा, तुमच्याही नितराच्या म्हणून मनात येणं महत्वाचं आहे महाराज म्हणाले देहा सवे हात पाय जाती मनासवे इंद्रिय का सूर्यासवे जाय किरण जाळ सूर्य मावळल्यानंतर थोड्या वेळात किरण सुद्धा ना तरी निद्रेची अवधी स्वप्ने मरती आधी तेवी अविद्येचे संबंधी आटतीये निद्रेची अवधी काय निद्रा अवधी अवधी म्हणजे संपली निद्रा संपल्यानंतर स्वप्न संपवण्याकरता दुसरं बटन दाबता का नाही निद्रा संपली की स्वप्न संपली तसं अज्ञान संपलं की त्याच्याबरोबर तत्सापेक्ष ज्ञान सुद्धा हा ते अविद्या संबंधी आहे तसं अविद्या संपली की ह्या अविद्याच्या संबंधातून आलेल्या चार वाण्या परापश्चंती मध्यमा वैखरी ह्या चारी अज्ञान कार्य आहेत काय त्या चारी वाण्या संपल्या शिल्लक राहत ना ना तरी देहाच्या प्रांती अवयवजीवी राहती तेवी अविद्येचे असवे वाचाहीन राहती जिवे वाचा सहित पावी अविद्यानाशू एवम अविद्येचे अस, अस्तित्क्यपण तेची पराधिक असे जीवन आणि अविद्येचे निमरण जाणीये मरती अविद्या मेली किती मेली काय निराळ काही सांगायची गरज नाही का आपला द्वेष मत्सर करणारी व्यक्ती मेली की तिच्याबरोबर द्वेषी मेलान मत्सरी मेला का त्याच्यातला द्वेष मत्सर घालवण्याकरता अजून एक स्पेशल पिंड पाडावा लागतो का नाही का बापाचं तुमचं वाकडा आहे जेवढे पिंड पाडाय शेवटे पाडले शेवटचा अजूनही एक्स्ट्रा केला ते म्हणलं अजून एक्स्ट्रा का तर म्हणले माझ्या बापाचं माझं कधी जमलं नाही तर त्याच्यातला द्वेष मत्सर संपण्याकरता हा अजून पिंड असं काही नाही तो मेला की त्याच्यावर द्वेष मत्सर आता बघू पुढच्या जन्मी तुझी आमची कुठे गाठ पडते बरोबर भर आहे ना ते संपण्याकरता निराळ काही करावं लागत नाही एक सांगू का ताप गेला की रोग गेला आणि रोग गेला की तुमच्यामध्ये सशक्तपणा आपोआप येतो सशक्तपणा येण्याकरता निराळे काही करायची गरज नाही रोगाच्या अभावामध्ये ताकद येते तसं अज्ञान गेल्यानंतर ज्ञान जाण्याची काही गरज नाही ते गेले की ते आपोआपच घेतं ज्ञानेश्वर महाराज एक दृष्टांत देतात गाभिणी मेली एखादा बाई गरोदर आहे हां आता ती गरोदर अवस्थेत मेली ती मेल्यानंतर तिच्या पोटातला गर्भही मरतो त्या पोटातल्या गर्भाला मारण्याकरता निराळ काही करायचं गरज नाही त्याचा तिचा श्वास बंद झाला की त्याचाही झाला एक पाच मिनटं थोडंसं सा जास्ती सांगतो रोजच्यापेक्षा जरा मला उशीर झाला यायला हे नारायणपेठेमध्ये इतकं ट्रॅफिक आज भयंकर ट्रॅफिक रोजच सध्या चालू आहे एक पाच मिनटं म्हणजे टाईम पुरा करणार मी आला <laughs> का लक्षात हां म्हण आठ झाले पाच मिनटं सांगतो म्हणजे तुम्हालाही वाटायला नको महाराज उशीरा आले मलाच खपत नाही ते माझ्या स्वभावातच बसत हजारो समाज येतोय काय पुणेकर मंडळी विद्येचं पीठ आहे खेड्यातलं पोर जसं पिठात रेगोट्या मारत तसं पीठ नाही नाही का एखादी बाई सुद्धा पिठात आहे तसं नाही हे विद्येचं पीठ आहे विद्येचं आगर आहे विद्येचं आगर आहे इथे मोठे मोठे टिळक काय अमक काय केळक केवढी मोठी मोठी मंडळी होऊन गेली हे असं तसं पीठ नाही आहे विद्येचं पीठ आहे मग एवढी मंडळी इथे आवडीने प्रेमाने येतात मग आपणसुद्धा तेवढाच करेक्ट कार्यक्रम करावा आणि आवडीने करावा म्हणून म्हटलं मी हां कशाकरता सांगितलं हां म्हणून कार्यक्रम करण्यामध्ये आणि रोजच कुठेही जाऊ दे तीनशे पासष्ट दिवस जरी कार्यक्रम असले की नाही किती जरी थकलेलो असलो मी तर विणा घेतला की ऊर्जा येते कार्यक्रम चालू कारण का एक सांगतो हा कार्यक्रम नाही माझं जीवन आहे ज्ञानेश्वरी प्रवचन भजन हा कार्यक्रम नाही जसं जगण्याकरता श्वास आहे तसे ते जीवन परिपूर्ण होण्याकरता आनंदमय होण्याकरता ज्ञानेश्वरी आहे अमृतानुभव आहे आणि मला एकच सांगायचं आहे सा, तुम्ही जर अशा पद्धतीने या ग्रंथाकडे बघाल तर ग्रंथी जी वेदांताने सांगितली ती केव्हा सुटून जाईल ग्रंथी राहणारच नाही एकही गाठ मनामध्ये राहणार नाही एक एकही विकार मनामध्ये राहणार नाही म्हणून एवम अविद्येचे तेची पराधिकासी जीवन आणि अविद्येचे निमरणे जाण ये मरती अविद्या संपली की तेही मेले परी अविद्या मेलेची न मरे हा अज्ञान जरी संपलं तरी ते सूक्ष्म तरेणी ते शिल्लक पुढे बघू पुंडली गौरदेव हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जे मन मंदिरा गजर भक्तीचा